केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी 3:30 पत्रकार परिषद, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकींची घोषणा होणार, आजपासूनच आचारसंहिता लागणार। महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप 158, शिवसेना 70 तर राष्ट्रवादीला 60 जागा मिळण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीनंतर आज महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून जागावाटपांसह इतर महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आज बैठक, पुण्यातील 14 विधानसभेच्या जागांवरील उमेदवारांची नावं निश्चित केली जाणार, शरद पवार घेणार अंतिम निर्णय। राज्यपाल नियुक्त, 12 जागांपैकी 7 नावांवर शिक्कामोर्तब, भाजपकडून चित्रा वाघ यांना संधी, 7 आमदारांचा शपथविधी। शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, प्रकरण उशिरा येणार असल्यानं सुनावणीची शक्यता धूसर। उद्धव ठाकरेंवर एंजिओप्लास्टी, आज रुग्णालयातून मिळणार डिस्चार्ज। सर्वसामान्यांना सरकारचा मोठा दिलासा, मुंबईतील 5 टोल नाक्यांवर आजपासून टोल माफी। लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस, अंगणवाड्यांमध्ये अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी होण्याची शक्यता। आणि अभिनेते अतुल परसुरेंचं वयाच्या 57 व्या वर्षी निधन, शिवाजी पार्क स्मशानभूमीत आज होणार अंत्यसंस्कार।